सुरत भुसावर रेल्वे मध्ये दाखणी मला खिडकीनीच जागा आवडत आवडतो हवेचीच जागा आवडत मला बिलकुल सरक लवकर हो बावसाहेब आणि इथला पुढारी शे मग इथला वयका शे स्वतः फोर व्हीलर लिहिले ना दादा मग खिडकी मात बटी जात जाय ना तू कोण रे नक्त्या माशी काढणार हा फोर व्हीलर लिहिल्या लोसन लिहिल्या तू कोण रे नकट्या बै ना चोटा तुला चोट्टानी सरक आता लवकर छान पाना कशी काढू बै ना एक रेदल लुकड्या वर ते रेल्वेना तारासले चिटकाडी तोय तो मला तू तू मारसली चिक्काशी तू अरे टकल्या तुमसारखा तीन तीन अजून बिकी लिहिली फिरस मी तू अहो बटल्या आप वा आता काय खेळ बटरात काय काही कर ना का बटल्या नाना तीन मिनिट तुम्ही बोल ना का दोन मिनिटा माहिना पाटापाडस आणि पाच मिनिटा नंतर आपण बोलूत <laughs> कोण म्हणा मना पाटापाशी पाड़ तू ते भी तीन चौलेंजे आज। चौलेंजे आज। कीड़ कीड़ मी तीन मिनिटा मा तुझी बैना आहे आज आहे आज रामबोनी मुंडी जाय चाली <laughs> पण खिडकीनी जागा सोडावणी चाल मी दगीत लिहून आज खिडकीना ना हिशे म्हणून तुला माहिती ना खातिर सांगास मी म्हणे बायकोय ना पलंगवर किडकीना साईड जपी ती एक दिन तिले रात अशी उठटी ना हात पाय मोठ टाकत तिना बर का हात पाय मोठ टाकत चार महिना मी स्वतःना कपडा बांडा घशी तू पण खिडकीना जोडे झोपाना नांदाच मी सोडा नाही समज ना का आणि तू कोणतं गाव नाही राखो आणि तू किस के मुली राही हा बाई बाळवाले मुची दरी उपटी दिना बदला काही दल्या तुला काय वाटा ना गाभीरा ना असं रामबो रामबो गाभीराणा असं वाटा ना तुले अरे तु न वय ना विचार करा ना मी सुकायला कोथमिर नागात विचारे तू तुला तू? जर हात लावा ना तवसा देशी तू ते का कावळा बटाण गाव एक आणि पांडे ना एक गाव असं होईजे काय सुमार दिन तुम्ही दोन्हीच रे तुम्ही आवरी का मा <laughs> ना, <laughs> ना, ना का उडू बाय बाळवा एक्का गेडे मग जोडे वाढे उडी काय कशी तू रे है बाळवा ना तोंड कडे दी सांग कोरोना यादी राहणी उन्ह वय जगली मी तुला मुसळ बाबा वय विचार जरासा करायचं जीव गाभरी ना का तुला वर ते जाणार का नाही रे अरे बाळवा तुमसारखा चार जणी खाण रेसु अजून मला कता वरती ना तुम्ही पुढ्या गुटखा खाई काही चाला तुम्ही बटा पुरणे चोकाय घ्या मा तू मन मान देख आणि तू बर बाकी राहण्यापेक्षा हात पाय बारीक येत बाबा टेन्शन नको लो गाबरी गो मी तुले शंभर टक्का घाबरी गो आज मी जो बस तुना तु न बस बो बाबा बस रे दादा खिडकीकडे काय बाबा चाल ना तू काय नाही दादा सुरत तुम अहमदाबादले जाणार डोळ्यास ऑपरेशन करायला जाईरा कार बाबा बैठ तुन बाबा कोणी तु ना पुरे बिरे शेत का निरतुले राही आणि मग भो अरे दोन पोरेत बो माले पुणाले शेत ना त्या जॉबले बाई सव्वा सव्वा लाख रुपया पगार रे भाऊ दोन्हीचले भा पुणाच कर लेता ना बो ऑपरेशन मग पुरेस जायसन बाई सन इता आता अहमदाबादले का जाय तू इथला बरं मग जाई राहते मग तुम्ही पुराला बोलले अरे बो म्हणा पोरा बलाय माले पुनाले या पुनाले या बाई मी काय घेऊ निर्बोत का आणि संगी यावा <laughs> ना तो म्हणे सुट्टी नाही म्हणे माले म्हणत बो राव दे भो राव दे रे दादा तुमचं काम कामधंदा देख रे बो मी जाई जाईसो एकला आज सांगा मी त्याले बाई का तुम्ही आता दल्ला दल्ली गाववर राहतस आता पोरेचकडे जाऊ म्हणतास ना कधी मधी बंगला मला म्हणतात थोडाफार पुनाले अरे बो बाय बालचा आदर करतस त्या दोन्ही दोन्ही व वा बी चांगल्या आहेत म्हणे दोन्ही दोन्ही बळता बोलावत असते आपण आमले काय करमच नाही बोतडे आम्ही जात असत नाही मग तात्या माफ करा तुमले टोकी रा नुमत मत मना भी दोन आंडोर छेत एक नाशिक मा एक मुंबई मराठ पण एक बळवाना कधी फोन उना नाही माले की आपा आता इरागा आपल्याकडे रावाले एक भी बळवाना फोन उना नाही तुम्ही भी कोटत बोलात माल भी समजी राय ना पण आपले गाव मारा ना पळस आपले सांगनास पडत तस सा। पोरेस कडे चिटणी लागस होता तर शहर गाव मा आम्ही जात असत नाही असच सांग ना परस काय करतस दादा बाहेर सांगे परस लोकेतले असू बस त्यामुळे असच सांग मग उलट करमच नाही आपले काय करतस अहो आपा मोलमजुरी करी सण साले बरी सण वावर मग राबी सण या दोन बडवा असे शिकाळ म्हणे रक्तानं पाणी करी सण शिकाळ आण की मोठा घ्यात नोकरी लाग्यात इसरी घ्यात बडवा जाऊ द्या जा, तेसना ना कर्मे दरमे ते इसरतील तेसना पोरे बी जन्माला येतील ना त्याबी कोणा तरी बाप बनतील समजीत असले बरोबर बाय का हो तुमना दोन्ही पुरेसना सव्वा सव्वा लाख पगार आहे काय टाळा नाही का तो पगार हा काय काम नाही तो पगार देख बेटा पगारे तुम्हाला डाक लागे किरा तुना लगन बाकी ना मला तू लग्न करेस तुला माय बापले नको विश्री तेच नाही आपला करता काय करायचं तेने जाणीवतीस रे दादा मग बाबा बाय असं कुठे होई का माय बापले कोण विसरी का लग्न ना पहिले गण मिठ्ठू राहतस तुम्ही गन मिठून ग्चाव येतस बर का लगन वय नका कथा गोलवी जातस समज सुद्धा नाही मंडळी हो मन खानदेश ना जितला बी लग्नाडू पुरे शेतस आणि लग्नाडू पुरी शेतस त्यातले हात जोडी विनंती आहे घर तोडू नका कोण कोणा मायबापले कोण पण दूर करू नका म्हण एक विनंतीचे जय खानदेश